नमस्कार, मूड अँड फूड मराठीमध्ये मी रेश्मा तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते। आज आपण उपवासाचं थालीपीठ कसं बनवायचं हे बघणार आहोत। तर तुम्ही बघू शकता थालीपीठाचा घास अप्रतिम दिसतो आहे, कुणाच्याही तोंडाला सहज पाणी सुटेल। तर आपली प्लेटसुद्धा खूप छान दिसते, सोबत तोंडी लावण्यासाठी मी मिरच्यासुद्धा भाजलेल्या आहेत। तर माझी गॅरंटी आहे की कधीही उपवास असेल आणि तुम्ही ही रेसिपी बनवली तर तुम्ही खिचडीच्या नादाला लागणारच नाही। चला तर मग स्टार्ट करूया। इथं मी दोन बटाटे उकडून घेतलेले आहेत, रात्रभर भिजवलेले साबुदाणे घेतलेले आहेत एक वाटीवर, तसेच शेंगदाण्याचं कूट आणि दोन लाल मिरच्या आणि दोन हिरव्या मिरच्या यांचं वाटण करून घेतलेलं आहे मिक्सरवरती। तर तुम्ही मिरचीऐवजी मिरची पावडरसुद्धा वापरू शकता, काही हरकत नाही आहे। तर पहिल्यांदा आपल्याला या साबुदाण्यामध्ये मीठ घालायचं आहे चवीपुरतं। तर या मिरच्या ज्या आहेत त्या तिखट आहेत, त्याच्यामुळे मी याच्यातली अर्धीच पेस्ट वापरणार आहे। एक चमचाभरच मी इथं घातलेला आहे। सोबत शेंगदाणेसुद्धा घालायचे आहेत, शेंगदाण्याचा वापर थोडासा जास्त केला तरीसुद्धा चालेल। आणि आपल्याला बटाटा खिसून घ्यायचा आहे, बटाटा मॅश वगैरे करून घेऊ नका, बटाट्याचं प्रमाण थोडंसं जास्तच ठेवायचं। तर इथं मी सगळा बटाटा खिसून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता। तर हे आपल्याला एकदम मस्त असं मळून घ्यायचं आहे, एकजीव करून घ्यायचं आहे। थोडंसं पाणी लागलं तरी तुम्ही घेऊ शकता, जास्त पाणी घ्यायची गरज नाही आहे। अगदी हात भिजवून घ्यायचं आहे आणि अशा पद्धतीने ते मळून घ्यायचं आहे। तर मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बटाटा जास्त घ्यायचा आहे, कारण आपलं थालीपीठ थापताना त्याला चिरा वगैरे पडू शकतात, म्हणून तुम्ही बघू शकता। तर गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे, तुम्ही कुठल्याही पद्धतीनं ॲल्युमिनियमचा किंवा लोखंडाचा तवा घेतला तरी चालेल। तर पोळपाटावरती आपल्याला एक सुती रुमाल घालायचा आहे आणि हा रुमाल थोडासा आपल्याला भिजवून घ्यायचा आहे। रेसिपी नक्की घरी ट्राय करा, तुमचे थालीपीठ कसे झाले मला कमेंटमध्ये नक्की सांगा। तर याच्यावरती मी पाणी घालून हा मस्तपैकी भिजवून घेते। रुमाल भिजवल्यानंतर आपल्याला साबुदाण्याचं जे पीठ आपण मळून घेतलं होतं तर त्याचा एक गोळा करून घ्यायचा आहे आणि तो त्या ओल्या रुमालावरती आपल्याला थापून घ्यायचा आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता साईडला ज्या चिरा पडत आहेत साबुदाण्याच्या थालीपीठाला, तर त्यासुद्धा अशा मॅनेज करून घ्यायच्या, म्हणजे थोड्या थोड्या बंद करून घ्या। नाहीतर काय होतं, त्यामध्ये आपण जेव्हा थालीपीठ भाजतो तेव्हा ते तुटू शकतं, त्याच्यामुळे त्याचे जे चिरा किंवा भेगा ज्या पडत आहेत कडेला त्या व्यवस्थित बंद करून घ्या। तर अशा पद्धतीने एकसारखं थालीपीठ थापून घ्या एकदम व्यवस्थित असं। हाताला चिकटल्यासारखं वाटलं तर थोडासा पाण्याचा हात ओला करून तुम्ही घेऊ शकता। तर तुम्ही बघू शकता इथं मी थालीपीठ अगदी व्यवस्थित थापून घेतलेलं आहे। तुम्ही मिरची पावडर वापरली तरीसुद्धा खूप छान होईल तुमचं थालीपीठ। तर थालीपीठ थापून झालेलं आहे, मी जवळून दाखवते तुम्हाला, बघा एकसारखं अगदी झालेलं आहे। तर तवा छान तापलेला आहे, त्याच्यामध्ये मी तेल घातलेलं आहे। तर याच्यामध्ये आपल्याला थालीपीठ घालायचं आहे। अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता आपल्या हातावरती थालीपीठ उचलून घ्यायचं आहे, किंवा तुम्ही रुमाल डायरेक्ट तव्यामध्ये सोडला तरीसुद्धा चालेल। तर अशा पद्धतीनं आपल्याला थालीपीठ घालायचं आहे। हे थालीपीठ छोटं आहे त्याच्यामुळं आपण हातावर घेतलं तरीसुद्धा चालेल। तर उपवासाला जिरं किंवा कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही तेसुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता। तर बाजूने थोडंसं तेल सोडायचं आणि गॅसचा फ्लेम जो आहे तो थोडासा जास्तच ठेवायचा आहे, जेणेकरून साबुदाण्याचं जे थालीपीठ आहे ते व्यवस्थित भाजून जाईल। नाहीतर आपण लो फ्लेमवर जर ते भाजलं तर ते भाजायला वेळ लागेल। तर इथं मी याला पलटून घेते, खूप छान रेसिपी आहे। उपवासाला तुम्ही खिचडी खायचं विसरून जाल, एवढी मस्त रेसिपी आहे। थोडंसं इथं साबुदाण्याचं थालीपीठ तुटलेलं आहे, काही हरकत नाही, मी त्याला जॉईन केलेलं आहे। तर दुसऱ्या बाजूनसुद्धा तुम्ही बघू शकता आपलं थालीपीठ चांगलं मस्त भाजलेलं आहे, त्याला थोडे थोडे डागसुद्धा पडलेले आहेत। आणि आपलं थालीपीठ दोन्ही बाजूनी तयार झालेलं आहे भाजून। इथं मी ताटामध्ये दही तसेच साबुदाण्याचं थालीपीठ आणि सोबत तोंडी लावण्यासाठी काही मिरच्या मी भाजल्या होत्या त्या इथं सर्व्ह केलेल्या आहेत आणि अप्रतिम आपली प्लेट दिसत आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करायलासुद्धा विसरू नका। भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये, तोपर्यंत बाय बाय।